हॅलो फ्रेंड्स, वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू चॅप्टर हेल्थ अँड डिसीज. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. तर त्यापूर्वी आपण कोणकोणते चॅप्टर कम्प्लीट केलेले आहे 12वीचे त्याची थोडी माहिती घेऊया. तर आपण मार्च एंडिंगच्या आधी, लॉकडाऊनच्या आधीच, आपण जवळपास 1-1.5 महिना आधी आपण 12वीचा सिलेबस स्टार्ट केला होता. तर तेव्हा आपण कम्प्लीट केलेले चॅप्टरचे नावं तुम्ही विसरले आहेत का काय काय माहिती, तर त्यासाठी तुम्हाला आठवण करून देते आहे. तेव्हा आपण घेतलेलं चॅप्टर जे आहे महत्त्वाचं, नर्वस कोऑर्डिनेशन तेव्हा आपण कम्प्लीट केलं होतं, आणि त्यासोबतच हार्मोनल कोऑर्डिनेशन, त्यामधले काही मोजके पॉईंट्स आपले राहिलेले आहे ते आपण कम्प्लीट करूया. हे दोन महत्त्वाचे चॅप्टर. नंतर आपण लॉकडाऊनमध्ये, लॉकडाऊनचा जो पिरियड होता त्यानंतर आपण स्टार्ट केलं ऑनलाईनमध्ये तर रिप्रोडक्शन इन अँजियोस्पर्म, आणि नंतर आपण सर्क्युलेशन. असे आपण चार चॅप्टर मोठे जास्तीत जास्त वेटेजवाले जे चॅप्टर आहे ते आपण कव्हर केलेले आहे. तर काही विद्यार्थ्यांचे रिप्रोडक्शन इन ॲनिमल्ससुद्धा आपलं आधी कम्प्लीट झालेलं आहे. म्हणजेच काय, काही दोन बॅचेसमधून एका बॅचेसचे 5 चॅप्टर कम्प्लीट झालेले आहे आणि एका बॅचेसचे 4 चॅप्टर 12वीचे हे आपण कम्प्लीट केलेले आहे. त्यावर टेस्ट पण आपण वारंवार घेतलेला आहे, ऑनलाईन टेस्ट आता आपण भरपूर घेतलेला आहे. आणखी आपलं प्लॅनिंग आहे की जे स्टेट बोर्डच्या काही टेस्ट सिरीज आपण स्टार्ट करणार आहोत, की जेणेकरून तुमचं रायटिंगचं जे काही स्किल आहे ते डेव्हलप करून घेता येतं. म्हणजेच काय, तर MCQ टेस्ट आणि त्याबरोबरच तुमच्या कोणत्या स्टेट बोर्डच्या टेस्ट, ह्या दोन्हीही आपण कम्प्लिटली आता स्टार्ट करणार आहोत काही दिवसामध्येच, 8-10 दिवसामध्ये. आणि तुमची कंटिन्युअस रिव्हिजन मी घेणार आहे, कंटिन्युअस टेस्ट घेणार आहे. म्हणजेच काय, तुमचं वारंवार त्याच्यावर काय होईल, त्या चॅप्टरवर रिव्हिजन होईल. नाहीतर आता आपण शिकलेले जे चॅप्टर आहे जास्त वेटेजवाले आहे, म्हणजेच ते आपल्याला स्टेट बोर्डला कामी पडणार आहे, CET आणि NEET. आणि 11वीच्या जवळपास आपण 20 चॅप्टर कम्प्लीट केलेले आहे. तर आपला भरपूर असा सिलेबस झालेला आहे. NEET विद्यार्थ्यांसाठी तर आपला खूप जास्त पोर्शन कव्हर झालेला आहे. फक्त आहे गोष्ट स्टेट बोर्डची. स्टेट बोर्डमध्ये सगळ्यात मोठं जे युनिट आहे तर ते आहे जेनेटिक्स, आणि दुसरा सेकंड नंबरचं जे इकोलॉजी आणि इव्हॉल्युशन, हे 3 जे युनिट आहे सगळ्यात मुलांना हार्ड जाणारे आहे. तर ते जे युनिट आहे त्यामधला बराचसा पोर्शन, जसं जेनेटिक्समधला कोणताही पोर्शन डिलेट झालेला नाही आहे, पण इकोलॉजी आणि इव्हॉल्युशन यामधला जास्तीत जास्त पार्ट काय केलेला आहे, बोर्डावाल्यांनी डिलेट केलेला आहे. पण ॲक्च्युली तो पार्ट CET आणि NEET आहे. म्हणजेच काय, आपल्याला जे CET मुलं आहे काही NEET मुलं आहे, तर आपण पहिल्यांदा स्टेट बोर्डचा सिलेबस कव्हर करून टाकूया, आणि नंतर मग जो डिलेट झालेला जो पार्ट आहे तो आपण हा पार्ट कव्हर केल्यानंतर घेणार आहे. तर पहिल्यांदा मी 2 चॅप्टर कव्हर करणार आहे आपल्या ऑनलाईनमध्ये, आणि तोपर्यंत ऑफलाईन आपल्या बॅचेस चालू होतीलच. ऑफलाईनमध्ये आपल्याला जेनेटिक्स वगैरे डिटेल प्रत्यक्ष जे टीचिंग आहे ते चालू होईल, त्यामध्येच आपण जेनेटिक्स, इकोलॉजी आणि इव्हॉल्युशन हे महत्त्वाचे, म्हणजे सगळ्यात जास्त वेटेज NEET CET आणि स्टेट बोर्डमध्ये असणारे जे ते महत्त्वाचे 3 युनिट ते मुद्दा म्हणून मी मागे ठेवलेले आहे. त्याचं कारण काय आहे की ऑनलाईनमध्ये तुमचा इंटरेस्ट थोडासा कमी आहे आणि ऑफलाईनमध्ये जास्त आहे. म्हणजे प्रत्यक्ष असता माझ्यासमोर असताना तुम्ही, मी तुमच्याकडून ते करून घेऊ शकते. म्हणूनच ते 3 महत्त्वाचे युनिट जास्त वेटेजवाले. NEET हायेस्ट मार्क ज्याच्यामध्ये वेटेज आहे ते आहे जेनेटिक्स, इकोलॉजी आणि इव्हॉल्युशन. ते मी तिन्ही युनिट नंतर घेणार आहे. तर आता आपल्याला बाकीचे जे छोटे छोटे चॅप्टर्स आहेत ते आता आपल्याला कव्हर करायचे आहे, म्हणजे जेणेकरून आपला सिलेबस कव्हर झाला पाहिजे. म्हणजे तुमच्या एक्झामचा डेट आणखीही फिक्स नाही आहे, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला वाटतं आहे की फरवरीमध्ये जर एक्झाम असतील तर आपला सिलेबस कसा कव्हर होईल, आणि विशेष बाकीच्या सगळ्या विषयांपेक्षा तुम्हालाही माहीत आहे आपला सिलेबस सगळ्यात समोर आहे. म्हणजे मी लेट चालू केलेला आहे ऑनलाईन, पण तरीसुद्धा माझा सिलेबस एकदम कव्हर आहे आणि त्यावर टेस्टसुद्धा बरोबर झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही आहे. फक्त जे चॅप्टर झालेले आहे त्याच्या वारंवार रिव्हिजन होणं आवश्यक आहे आणि वारंवार टेस्ट होऊन आवश्यक आहे. त्यामुळे मी त्यावरच्या वारंवार टेस्ट घेत राहणार आहे आणि त्यावर तुमचं वारंवार रिव्हिजन होत राहणार आहे. म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, जे ऑनलाईन टेस्ट सिरीज दिलेली आहे त्यामध्ये बरेच लोक अब्सेंट राहतात. त्यांनी अब्सेंट राहिल्यामुळे त्यांचं स्वतःचं नुकसान आहे त्याच्यामध्ये, कारण ऑलरेडी तुम्ही त्यावर रिव्हिजन मारत नाही. रिव्हिजन नाही मारलं म्हणजेच काय, तुम्हाला ते टेस्ट देण्यात इंटरेस्ट नाही. आणि कोणी काही का बोलत नाही, मॅडम काही म्हणत नाही टेस्ट नाही दिले, प्रत्यक्ष असतं तर बोलले असतं, तुमच्या घरच्यांनाही काही माहीत नाही.
म्हणून आता यानंतरच्या ज्या टेस्ट होतील त्या टेस्ट मी सगळ्यांच्या रिझल्ट बघणार आहे आणि त्या प्रत्येकाचं ज्यांनी टेस्ट दिली नाही आहे त्यांचं जे अब्सेंटी आहे त्यांच्या पॅरेंट्स लोकांना मी कळवणार आहे. आणि ज्यांचा स्कोअर कमी असेल म्हणजे की एवढं पद्धतशीरपणे शिकून तुम्ही रिव्हिजन 4 वेळा घेतलं आणि त्यानंतरही तुमचं त्या चॅप्टर कव्हर होत नसेल त्यावेळी तुमच्या जे काही अडचणी असतील त्या अडचणी तुम्ही मला विचारणं गरजेचं आहे. म्हणजे मला थोडं माहीत असणार आहे की तुम्हाला कोणती अडचण आहे. म्हणजे तुम्ही टेस्टमध्ये कमी पडला त्याचा अर्थ काय की तुमचं रिव्हिजन कमी पडलं. एक तर रिव्हिजन कमी पडलं असेल किंवा त्यामध्ये तुम्ही नाही का डायरेक्टली तुम्हाला ती कन्सेप्ट क्लिअर नसेल झाली. मग कन्सेप्ट क्लिअर नसेल हो तर तुम्ही मला विचारणं तुमचं काम आहे. म्हणजेच मी प्रत्येकाकडे एवढं लक्ष देऊ शकणार नाही आहे कारण स्टुडंट जास्त आहे आणि प्रत्येकाकडे मी एवढं लक्ष घालू शकणार. ज्याचा प्रॉब्लेम आहे त्याने स्वतः मला विचारायचा मी त्याची ती कन्सेप्ट क्लिअर करून देईन. खूप सारे मार्ग आहेत कन्सेप्ट क्लिअर करून देण्याचे पण तुम्ही त्या तुमचे प्रॉब्लेम मांडत नाही त्यामुळे तुमच्या अडचणी आणखीच आहे. आणि मॅडम तुम्ही मध्ये ठीक आहे मध्ये गॅप पडलं आहे 1 महिन्याचा जवळपास तर तेव्हा माझी तब्येत बरी नसताना त्यावेळेस जर तुम्ही बाकीचे आधीचे जे व्हिडिओ आहे ते जर तुम्ही कंटिन्यू बघितले असते आणि त्यावर अभ्यास केला असता तर तो जो टायमिंग होता 1 महिन्याचा तो टायमिंग मला माहीत होतं की अरे आपल्या मुलांचं नुकसान होत आहे. पण ॲक्च्युली नुकसान काहीच होत नसते. तुमच्याकडे व्हिडिओ माझे सेव्ह होते तसं तुम्ही वारंवार रिव्हिजन वाचून वारंवार बघितले असते नोट्स काढल्या असत्या आणि टेस्ट दिल्या असत्या तर चाललं असतं. पण ठीक आहे हरकत नाही आहे तुमची एक्झाम काही फारच लवकर होणार नाही आहे पण आता या चॅप्टरपासून स्टार्ट करा की ऑलरेडी आम्ही रोजचा व्हिडिओ बघणारच आहे आणि रोजचा व्हिडिओ काढला की रोजची आपली नोट्स काढलीच पाहिजे आणि 3 दिवसानंतर 3 व्हिडिओ टाकल्यानंतर मी लगेच त्यावेळेला पॉईंटवर ते तुमची टेस्ट घेणार. तर तुम्ही सगळ्यांनी आता अभ्यासाला तयार व्हा. तर आज आपण नवीन चॅप्टरला स्टार्ट करतो आहे. तर तो चॅप्टर आहे ह्युमन हेल्थ अँड डिसीज. बघा ह्युमन हेल्थ अँड डिसीज याच्यामध्ये पर्टिक्युलर आपल्याला कशाचा अभ्यास करायचा आहे म्हणजे नेमके त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं काय आहे. तर याच्यामध्ये आपल्या हेल्थबद्दल आपल्या हेल्थची माहिती म्हणजेच काय की जी इम्युनो पॉवर आहे आपली डिफेन्स पॉवर आहे त्याची माहिती आहे डिटेलमध्ये. आणि दुसरं म्हणजे बरेचसे डिसीज आहे डिसीज काजिंग एजंट आहे आणि त्यामुळे होणारे जे डिसीजेस आहेत आपल्या बॉडीमध्ये आता कोणते कोणते डिसीज काजिंग एजंट आहे पर्टिक्युलर ते आणि त्याचे काही डिसीज दिलेले आहे पर्टिक्युलर आणि त्याचे काही सिम्टम्स आपल्याला बघायचे आहे. तर एवढा आपल्याला अभ्यास ह्या चॅप्टरमध्ये करायचा आहे. चॅप्टर थोडंसं लेंदी आहे पण इझी तेवढाच आहे. तर सुरुवात करायची आहे म्हणून मी तुम्हाला आधी सांगते आहे की हा चॅप्टर इझी आहे. तर तुम्ही ऑलरेडी प्रत्येकाने हा चॅप्टर आत्ताच्या आताच कव्हर करून टाकायचा जास्त वेळ याच्यामध्ये जाऊ द्यायचा नाही. तर ठीक आहे ह्युमन हेल्थ अँड डिसीज म्हणजेच काय ह्युमनची हेल्थ आणि डिसीज याचाच पर्टिक्युलर आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता जनरली हेल्थ म्हटलं की तुम्हाला माहीत आहे हेल्थचा मिनिंग तुम्ही काय घेता फ्री फ्रॉम डिसीज कॉल्ड ॲज हे म्हणजेच काय आपल्याला कोणती बिमारी नाही आहे आपल्याला कोणती डिसऑर्डर नाही आहे आपल्याला कोणता डिसीज नाही आहे म्हणजेच आपली हेल्थ ओके आहे. यालाच तुम्ही काय म्हणता जनरली हेल्थ म्हणताय ऑलरेडी. पण हे टोटली काय आहे रॉंग आहे. हेल्थ म्हणजेच काय डायरेक्टली तर त्यासाठी आपल्याला पर्टिक्युलर त्याची एक डेफिनेशन आपल्याला WHOने दिलेली आहे तर ती डेफिनेशन आपल्याला लक्षात ठेवायची आहे. म्हणजेच काय प्री फ्रॉम डिसीज कॉल्ड हे जनरली हेच टर्म सगळेजण यूज करतात पण ॲक्च्युली ती करेक्ट नाही आहे. तर हेल्थच्या डेफिनेशनकडे तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. तर हेल्थ म्हणजे काय तर हेल्थ इज डिफाईन्ड ॲज स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल मेंटल अँड सोशल वेलबिईंग पर्सन कॉल्ड ॲज हेल्थ असंही तुम्ही म्हणू शकता. बघा मी काय म्हटलं हेल्थ इज डिफाईन ॲज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल मेंटल अँड सोशल वेलबिईंग नॉट मेअरली दी अब्सन्स ऑफ डिसीज. बघा कॉन्सन्ट्रेट करा मी इथे याला ब्रॅकेटमध्ये टाकलेले आहे. ऑलरेडी हेल्थ म्हणजेच काय हेल्थ इज डिफाईन ॲज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल मेंटल अँड सोशल वेलबिईंग पर्सन इज कॉल्ड ॲज हेल्थ. म्हणजेच काय हेल्थचा मिनिंग काय होते की ऑलरेडी आपण काय फिजिकली हे असलं पाहिजे फिट असलं पाहिजे मेंटली फिट असलं पाहिजे आणि सोशियली सुद्धा आपण काय असलं पाहिजे फिट असलं पाहिजे तेव्हाच आपण आपली हेल्थ चांगली आहे असं म्हणू शकता. म्हणजेच याच्यामधली एकही कॅरेक्टर जर कुठे कमी पडत असेल
फिजिकल मेंटल आणि सोशल यामधला एकही कोणता कॅरेक्टरिस्टिक्स पर्टिक्युलर कमी पडत असेल तर आपण हेल्दी नाही आहे. ऑलरेडी काय हेल्दी जर आपण असेल तर त्याचा मीनिंग काय होते की कम्प्लीट फिजिकल मेंटल अँड सोशल वेल बिईंग पर्सन विच इज कॉल्ड ॲज हेल्दी पर्सन्स विच इज कॉल्ड ॲज हेल्दी पर्सन. म्हणजे जे हेल्थ आहे तर त्या हेल्थला तुम्ही असं नका म्हणू की नॉट मेअरली दी अब्सन्स ऑफ डिसीज, नॉट मेअरली दी अब्सन्स ऑफ डिसीज. म्हणजे ज्या ज्या पर्सनच्या बॉडीमध्ये कोणती बिमारी नाही आहे, डिसीज नाही आहे, म्हणजे तो हेल्दी आहे असं म्हटलं जाणार नाही आहे. म्हणजे WHOने जी टर्म कॉइन केलेली आहे, जी कॉल केलेली आहे, तर तीच आपल्याला लक्षात ठेवायची आहे. हेल्थ इज डिफाईन ॲज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल मेंटल अँड सोशल वेलबिईंग पर्सन. इथेच तुम्ही स्टॉप करू शकता. म्हणजेच हेल्थची सिम्पल डेफिनेशन तुम्ही लक्षात ठेवू शकता. हेल्थ इज डिफाईन ॲज स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल मेंटल अँड सोशल वेलबिईंग पर्सन विच इज कॉल्ड ॲज हेल्दी पर्सन्स किंवा वेलबिईंग नॉट मेअरली दी अब्सन्स ऑफ डिसीज. फक्त डिसीज अब्सन्ट आहे म्हणजेच तो काय चांगला आहे असं बिलकुलच नाही आहे. तर ही एक जनरल एक कन्सेप्ट क्लिअर करून ठेवा. हेल्थ म्हणजे काय, तर काय आहे एक कम्प्लीट फिजिकल मेंटल अँड सोशल वेलबिईंग विच इज कॉल्ड ॲज हेल्थ. हेल्थ ही कन्सेप्ट तुम्हाला लक्षात आलीच असेल, कारण हेल्थशी संबंधितच हे चॅप्टर आहे टोटली. आपल्याला हेल्थ कशावर डिपेंड असते, आपले काय कम्प्लीट फिजिकल मेंटल अँड सोशल वेलबिईंग ह्या तिन्ही कन्सेप्ट तिन्ही कॅरेक्टरिस्टिक्स बरोबर असतील, कम्प्लीट असतील, तेव्हाच आपण काय आहे हेल्दी आहे. तर इथे ही हेल्थची एक सिम्पल डेफिनेशन आपण लक्षात ठेवलेली आहे. आता या हेल्थ आपली ही जी हेल्थ आहे ऑलरेडी ही डिपेंड आहे आपल्या इम्युनो सिस्टीमवर डिपेंड आहे. तुम्हाला ऑलरेडी सगळ्यांना माहितच आहे इम्युनो सिस्टीम म्हणजेच काय, आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असणारी डिफेन्स सिस्टीम. ऑलरेडी तुम्ही खूप साऱ्या या गोष्टी आपल्या क्लिअर झालेल्या आहेत. जसं आपण सर्क्युलेशनमध्ये ब्लड घेतलेलं आहे, ब्लडमध्ये तुम्ही ऑलरेडी प्लाझ्मा आणि ब्लड सेल्स. जे प्लाझ्मा आहे तर ते काय करतात, अँटीबॉडी तयार करतात. काय तयार करतात, अँटीबॉडी तयार करतात. आणि त्यामध्ये ब्लड सेल्स आहेत, त्यामध्ये पर्टिक्युलर WBCकडे आपण कॉन्सन्ट्रेट करा एका मिनटासाठी. WBC इज ऑल्सो डिवायडेड इन टू ग्रॅन्युलोसाइट अँड अग्रॅन्युलोसाइट. ओके, काही हरकत नाही. WBCचे जे टाईप्स आहेत सगळे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे न्यूट्रोफिल माहिती आहे सगळ्यांना, आणि लिम्फोसाइट्स. न्यूट्रोफिन आणि लिम्फोसाइट दोन्हीचंही जवळपास फंक्शन काय आहे, मायक्रोफेजियल फंक्शन्स आहेत. म्हणजेच काय, ते डायरेक्टली जर कोणी इन्वेडर आहे, कोणतं बॅक्टेरिया आपल्या बॉडीमध्ये, कोणता व्हायरस आपल्या बॉडीमध्ये एंटर करत असेल तर त्याला घेऊन टाकण्याची कॅपॅसिटी त्या सेलमध्ये आहे. बघा, हे डायरेक्ट अटॅक करतात, ते डायरेक्ट इन्वेडर्स म्हटलेलं त्याला. न्यूट्रोफिल जे आहे, न्यूट्रोफिलची क्वांटिटी तुम्हाला माहिती आहे आपल्या ब्लडमध्ये सगळ्यात जास्त क्वांटिटी आहे. सगळ्यात जास्त क्वांटिटी म्हणजे प्रेझेंट असणारा कोणता आहे आपल्या बॉडीमध्ये, कोणतं ब्लड सेल आहे, न्यूट्रोफिल आहे. म्हणजेच काय, न्यूट्रोफिल झालं हे लिम्फोसाइट्स आहे, मोनोसाइट आहे, पुष्कळ सारे सेल्स आहेत. WBC म्हटलं तर लक्षात ठेवलं तरी चालते. WBCचं कामच काय आहे, मायक्रोफेजियल फंक्शन आहे. मायक्रोफेजियसचा मिनिंग काय होते, अँगल पॅथोजन. म्हणजेच काय, चुकून आपल्या बॉडीमध्ये आपला एंटर केला असेल कोणता मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा इन्वर्डर्स किंवा फॉरियन सबस्टन्स, फॉरियन पॅथोजन ज्याला तुम्ही म्हणू शकता, ते जर आपल्या बॉडीमध्ये एंटर केला तर त्याला डायरेक्ट येऊन टाकण्याची कॅपॅसिटी या सेलमध्ये आहे. म्हणजे हे सेल रिकामे आहेत का, नाही. तर ऑलरेडी आपली इम्युनो सिस्टीमचे महत्त्वाचे कॉम्पोनंट ते आहेत. तर तसेच प्लाझ्माही आहे. प्लाझ्मा काय करते, अँटीबॉडी तयार करते. म्हणजे प्लाझ्मासुद्धा तेच काम करते. कोणी इन्वेडर असेल, इन्वेडरचा मिनिंग लक्षात ठेवा, इन्वेडर म्हणजेच काय, अटॅक करणारा. किंवा तुम्ही त्याला फॉरियन सबस्टन्स आपल्या बॉडीच्या व्यतिरिक्त आपल्या बॉडीमध्ये एंट्री करणारा जो कॉम्पोनंट आहे त्याला आपण काय म्हणतो, फॉरियन बॉडीज किंवा डायरेक्टली इन्वेडर्स. अटॅक केला तर त्या अटॅकला उत्तर देण्यासाठी आपली बॉडी सज्ज असते. म्हणजेच काय, आपल्या ब्लडमध्येच काय आहे, प्लाझ्मा आहे आणि सेल्स आहेत, ब्लड सेल्स. प्लाझ्मा काय करते, अँटीबॉडी तयार करते. म्हणजेच काय, जो कोणी आला असेल आपल्या बॉडीमध्ये, ज्याने एंट्री केली असेल, त्याला पद्धतशीरपणे रिकॉग्नाईज करायची, त्याला म्हणजे ओळखायचं. आणि ओळखल्यानंतर
त्याच्या विरुद्ध बरोबर हा व्हायरस आहे का मग व्हायरसच्या विरुद्ध हा बॅक्टेरिया आहे का त्या बॅक्टेरियाच्या विरुद्धातली काय करायची आहे आपल्याला अँटीबॉडी तयार करायची हे काम कोणाचं आहे तर प्लाझ्माचं आहे म्हणजे तो सुद्धा काय करतो डिस्ट्रॉय करतो न्यूट्रलाइज करतो बाहेरून येणाऱ्याला फॉरेन सबस्टन्सला पण त्याची मेथड वेगळी आहे तो काय करतो अँटीबॉडी तयार करतो सध्याचंच एक्झाम्पल घ्या आपल्याला माहीत आहे की ऑलरेडी की पूर्ण याच्यामध्येच वर्ल्डमध्येच प्रॉब्लेम आहे कोरोना COVID-19 व्हायरसचा म्हणजेच व्हायरल इन्फेक्शन या व्हायरसच्या इन्फेक्शनबद्दल इन्फेक्शन जे आहे ते त्याबद्दल स्पेसिफिक अँटीबॉडी तयार करण्यासाठी ऑलरेडी व्हॅक्सिन तयार करण्यासाठी पूर्ण जग मागे पुढे धावत आहे तो आपल्याला माहितच आहे ऑलरेडी तर हे स्पेसिफिक डिसीज आहे हा काय आहे व्हायरल डिसीज हा स्पेसिफिक डिसीज आहे म्हणजे कोणते हा एक कोविडचा झाला पण दुसरंही व्हायरल इन्फेक्शन आहे बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे त्याला रिकॉग्नाइज करणे म्हणजेच काय की जे फॉरियन सबस्टन्स आपल्या बॉडीमध्ये जर घे फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक एक्झाम्पल देते आपल्या बॉडीमध्ये काय ते इन्व्हर्डर्स अटॅक केल्यानंतर ऑलरेडी आपल्या बॉडीमध्ये डिफेन्स सिस्टीम प्रेझेंट आहे म्हणजेच काय मी एक एक्झाम्पल म्हणून दिलेला खूप सारी आहे आपल्याला ते खूप डिटेलमध्ये शिकायचं आहे पण एक्झाम्पल म्हणून आपल्यासमोर काय आहे ब्लड आहे आता ब्लडमध्येच खूप सारे कंपोनंट आहे की ते काय करतात आपल्याला प्रतिकार शक्ती देतात म्हणजेच काय डिफेन्स मेकॅनिझम प्रोव्हाइड करतात याच्यामध्येच काय आहे तर प्लाझ्मा आणि दुसरं काय आहे ब्लड सेल्स ब्लड सेलमध्ये पर्टिक्युलर आपण WBC घेऊया पर्टिक्युलर WBC आता बघा हे दोघंही काय करतात आपल्याला डिफेन्स देतात म्हणजे यांच्या विरोधात लढतात पण दोघांची मेथड वेगळी आहे हे ब्लड सेल्स आहे WBC काय आहे ब्लड सेल्स आहे हे डायरेक्ट अटॅक करतात त्यांना डिस्ट्रॉय करतात त्यांना काय करतात त्यांना डायरेक्ट अटॅक करतात पण प्लाझ्माचं काम काय आहे अँटीबॉडी तयार करणे मग हे अँटीबॉडी तयार करताना त्यांना काय गरजेचं आहे रिकॉग्नाइज करणं की जो इन्व्हेडर आहे तो कोणत्या प्रकारचा आहे तो बॅक्टेरियल आहे का व्हायरल आहे बॅक्टेरियल असेल तर त्याच्या विरोधातला बरोबर काय अँटीबॉडी तयार करेल व्हायरल असेल तर तो बरोबर त्याच्या व्हायरलच्या विरोधातली अँटीबॉडी तयार करेल म्हणजेच या दोन मेथडनी हे काय सेल मिडिएटेड इम्युनिटी आहे आणि ही जी आहे याला आपण जनरली असं म्हणू शकतो ह्युमोरल इम्युनिटी जे पुढे आपल्याला शिकायचीच आहे तर हे दोन प्रकारची जी इम्युनिटी आपल्याला आपल्या बॉडीला प्रोव्हाइड करण्याचं काम कोणाचं आहे ब्लडचं म्हणजेच काय महत्त्वाची इम्युनिटी सिस्टीम आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे जी आपल्याला या लोकांपासून याच्यापासून कशापासून इन्व्हेडर्सपासून किंवा फॉरियन सबस्टन्सपासून आपल्याला काय वाचवण्याचं काम करतात महत्त्वाचं आहे तर हेच आपल्याला या पूर्ण चॅप्टरमध्ये शिकायचं आहे की जर बॉडीमध्ये फॉरियन सबस्टन्सची एंट्री झाली असेल तर सगळ्यात पहिल्यांदा कोण डिफेन्स सिस्टीम पहिल्यांदा फाईट करायला कोण जातं सगळ्यात समोर जाणारा सगळ्यात पहिला हिंमत करणारा जो आहे तो कोण आहे न्यूट्रोफिल तुम्हाला माहीत असेल ऑलरेडी न्यूट्रोफिलची क्वांटिटी सगळ्यात जास्त आहे म्हणजेच काय डिफेन्स फर्स्ट लाईन डिफेन्स सेकंड लाईन डिफेन्स थर्ड लाईन डिफेन्स असं खूप साऱ्या लाईनिंग आपल्याला बघायचे आहे म्हणजेच काय इम्युनो सिस्टीम आपल्याला एक तर काय आहे सगळ्यांना माहीत झालेलं आहे ऑलरेडी या लॉकडाऊनमध्ये या कोरोना व्हायरसच्या इन्फेक्शनमध्ये सगळ्यांना इम्युनो पॉवर काय आहे जवळपास प्रत्येक लोकांना माहीत झालेलं आहे पण ॲक्च्युली स्टडी करताना तुम्ही कन्फ्यूज होता तर तिथे कन्फ्युजन होण्याची गरज नाही मी बेस्ट एक्झाम्पल तुमच्यासमोर ठेवलेलं आहे की इम्युनो सिस्टीमचं एक छोटंसं एक्झाम्पल आपण ब्लड म्हणून घेतलेलं आहे तर ऑलरेडी इन्व्हेडर्स व्हायरस असो बॅक्टेरिया काय केलं त्यांनी आपल्या बॉडीमध्ये अटॅक केला तर केल्यानंतर आपल्या ब्लडमध्ये दोन प्रकारचे कंपोनंट आहे प्लाझ्मा आणि ब्लड सेल्स प्लाझ्मा अँटीबॉडी तयार करतो आणि ब्लड सेल्स डायरेक्टली काय करतात त्याला अटॅक करतात त्याच्यावर दोन प्रकारचे सेल मिडिएटेड इम्युनिटी म्हणजेच काय आणि हे दुसरी आहे अँटीबॉडी मिडिएटेड इम्युनिटी अशा दोन प्रकारची इम्युनिटी प्रोव्हाइड करते म्हणजेच आपल्या शरीरामध्ये कुठे कुठे दोन प्रकारच्या इम्युनिटी आहे म्हणजे फर्स्ट लाईन डिफेन्स सेकंड लाईन डिफेन्स पहिल्यांदा अटॅक केल्यानंतर कोण त्याला काय करतं प्रतिकार देतं त्याच्याने जमलं नाही तर मग सेकंड लाईन डिफेन्स त्याच्यामध्ये नाही जमलं तर थर्ड लाईन डिफेन्स म्हणजेच काय की एक मध्ये एखादा इन्व्हेडर्स अटॅक केलेला आहे मग त्याला फाईट करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा
कोण जाणार आहे, सगळ्यात जो स्ट्रॉंग आहे, जो सगळ्यात मजबूत आहे, तो सगळ्यात पहिल्यांदा हिम्मत करून समोर जाणार आहे. कारण सगळे अटॅक झाल्यानंतर सगळे घाबरतात, म्हणून मग तो सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट आहे, ज्याला ज्याच्यामध्ये हिम्मत आहे समोरच्याला मारण्याची, समोरच्याला डिस्ट्रॉय करण्याची, तो सगळ्यात पहिल्यांदा काय समोर जाणार. आणि तो आहे न्यूट्रोफिल. तो काय करतो, फर्स्ट लाईन डिफेन्स म्हणजे पहिल्यांदा प्रतिकार देतो. मग त्याच्या आधी करत त्यांनी केलं आणि त्याला जमलं नाही तर मग सेकंड, नंतर मग त्यापेक्षा थर्ड लाईन डिफेन्स. हे सगळं काही आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे. म्हणजेच काय, मोर इंटरेस्टिंग टॉपिक्स याच्यामध्ये आहे तुमचे. जास्तीत जास्त ज्यांना मेडिकल लाईनला जायचं आहे त्या मुलांसाठी तर सगळ्यात बेस्ट टॉपिक आहे, बेस्ट चॅप्टर आहे कोणतं, ह्युमन हेल्थ अँड डिसीजमध्ये. तर आता आपला पहिला आपण हेल्थचे सिम्पल डेफिनेशन कम्प्लीट केलीच आहे. तर काय आहे, हेल्थ इज डिफाइन ॲज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल मेंटल अँड सोशल वेलबिईंग नॉट मेअरली दी अब्सन्स ऑफ डिसीज. असे तुम्ही सिम्पल डेफिनेशन लक्षात ठेवू शकता. तर आता बघा, इम्युनोसिस्टी, व्हॉट इज मीन बाय इम्युनोसिस्टी, म्हणजे नेमकी काय आहे. तर तुम्हाला सगळ्यांना आता मी सांगितलेलंच आहे, एक्झाम्पल तेच दिलेलं आहे. इम्युनोसिस्टीम, इम्युनोसिस्टीम, दिस सिस्टीम प्रोटेक्ट अस फ्रॉम व्हेरियस इन्फेक्शन, इन्फेक्टियस एजंट. आता ॲक्च्युली जी सिस्टीम आपल्याला खूप साऱ्या इन्फेक्शन देणाऱ्या एजंटपासून वाचू शकते, त्याला वाचवते, त्याला म्हटलेलं आहे इम्युनोसिस्टीम. दिस सिस्टीम प्रोटेक्ट अस फ्रॉम व्हेरियस इन्फेक्टियस एजंट्स. आता इथे व्हेरियस पॅथोजन हा शब्द यूज करू शकता तुम्ही. इथे इन्फेक्टियस एजंट कोणते असतात, पॅथोजेनिक असतात. पॅथोजन म्हणजे तुम्ही डेफिनेशनमध्ये चेंजेस करू शकता. दिस सिस्टीम प्रोटेक्ट अस फ्रॉम व्हेरियस पॅथोजन, व्हेरियस पॅथोजन. पॅथोजनचा मिनिंग तुम्हाला ऑलरेडी मी शिकवलेला आहे, पण तरी सुद्धा आमची लक्षात ठेवा, मोस्ट इम्पॉर्टंट आहे पॅथोजन. पॅथोजन मिनिंग डिसीज कॉजिंग एजंट, डिसीज कॉजिंग, डिसीज कॉजिंग एजंट कोणतंही असू शकते. फॉर एक्झाम्पल व्हायरस असू शकतो, बॅक्टेरिया असू शकतो, कोणी असू शकतो. ईटीसी बघा, डिसीज कॉजिंग एजंट कोणते आहे, व्हायरस, बॅक्टेरिया, ईटीसी, पॅथोजन. तर काय आपण पॅथोजन म्हणजेच काय, पॅथोजन पासून आपल्याला वाचवते ती सिस्टीम आहे कोणती, इम्युनोसिस्टीम. इम्युनोसिस्टीम दी सिस्टीम प्रोटेक्ट अस फ्रॉम व्हेरियस इन्फेक्टियस एजंट. दी सिस्टीम प्रोटेक्ट अस फ्रॉम व्हेरियस पॅथोजन, व्हेरियस पॅथोजन कॉल्ड ॲज इम्युनोसिस्टीम, कॉल्ड ॲज इम्युनोसिस्टीम. म्हणजेच काय, सिम्पल एक कन्सेप्ट लक्षात ठेवायचे, इम्युनोसिस्टीम. तसं आपण प्रत्येक बारकावे याच्यामध्ये लक्षात ठेवत आहोत, दी सिस्टीम प्रोटेक्ट अस फ्रॉम व्हेरियस इन्फेक्टियस एजंट कॉल्ड ॲज इम्युनोसिस्टीम. मग आता थर्ड डेफिनेशनकडे आपलं जायचं आहे, इम्युनोलॉजी. इम्युनोलॉजी, व्हॉट इज मीन बाय इम्युनोलॉजी. इम्युनोलॉजी इज अ ब्रँच ऑफ सायन्स, ब्रँच ऑफ सायन्स, इज अ ब्रँच ऑफ सायन्स विथ दिस स्टडी ऑफ इम्युनो रिस्पॉन्स, इम्युनो रिस्पॉन्स टू फॉरियन सबस्टन्स. बघा मी फक्त ब्रॅकेटमध्ये काय टाकलेलं आहे, इम्युनो रिस्पॉन्स, इम्युनो रिस्पॉन्स टू फॉरियन सबस्टन्स, फॉरियन सबस्टन्स. तेवढंच मी याच्यामध्ये बॉक्समध्ये टाकलेलं आहे, तेवढाच पॉईंट मोस्ट इम्पॉर्टंट आहे. इम्युनोलॉजीमध्ये काय, कशाचा अभ्यास केला जातो, इज द ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ इम्युनो रिस्पॉन्स टू फॉरियन सबस्टन्स, टू फॉरियन सबस्टन्स. म्हणजे स्पेशली इम्युनो रिस्पॉन्स टू फॉरियन सबस्टन्स, फॉरियन सबस्टन्स तुम्हाला मी आधी शिकवलेलं आहे, फॉरियन बॉडी किंवा फॉरियन सबस्टन्स एकच मिनिंग होतो. फॉरियन सबस्टन्सला काय केला जातो, जो रिस्पॉन्स दिला जातो त्याला फाईट केल्या जाते, त्याला असं म्हटलेलं आहे इम्युनोलॉजी. म्हणजे इम्युनोलॉजीमध्ये कशाचा अभ्यास केला जातो, इज अ ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ इम्युनो रिस्पॉन्स टू फॉरियन सबस्टन्स इन्वेडिंग बॉडी, फॉरियन सबस्टन्स इन्वेडिंग बॉडी. तर त्याच्यामध्ये जे इन्वेडर्स आहे, इन्वेडर्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, त्या वेगवेगळ्या प्रकारच्या इन्वेडर्सला वेगवेगळ्या प्रकारची काय डिफेन्स केला जातो, वेगवेगळ्या प्रकारे डिफेन्स केला जातो त्यालाच, आणि तो कसा त्याचा रिस्पॉन्स असतो त्याचा अभ्यास इम्युनॉलॉजीमध्ये केला जातो. ठीक आहे, तर आपली जी इम्युनो सिस्टीम आहे स्पेशली कशावर डिपेंड आहे, अँटीजन अँड अँटीबॉडीवर, अँटीजन आणि अँटीबॉडी. आत्ताच तुम्हाला 5 मिनिटापूर्वी मी शिकवलं होतं, तर इन्वेडर्स, इन्वेडर्स किंवा फॉरियन बॉडीज किंवा फॉरियन सबस्टन्स. आता ॲक्च्युली इन्वेडर किंवा फॉरियन सबस्टन्स यालाच आपण काय म्हणणार आहे, अँटीजन म्हणणार, अँटीजन.
ज्यांनी आपल्याला इन्फेक्शन केलेलं आहे त्यालाच काय म्हणायचं आहे, अँटीजन. बघा, ज्यांनी आपल्याला काय केलेलं आहे, ज्याच्या आपल्या शरीरावर अटॅक केलेला आहे, म्हणजेच काय इन्फेक्शन केलेलं आहे, त्या कंपोनंटला, त्या एजंटलाच काय म्हणायचं आहे, अँटीजन. मी इथे फॉरियन सबस्टन्स, फॉरियन बॉडीज किंवा इनवेडर यालाच काय म्हणणार आहे, अँटीजन. सिम्पली तुम्ही म्हणू शकता डायरेक्टली इनवेडर्स किंवा फॉरियन सबस्टन्स कॉल्ड ॲज अँटीजन्स. बघा, ए फॉरियन सबस्टन्स, फॉरियन सबस्टन्स इनवेडिंग बॉडी अँड कॅपेबल ऑफ स्टिम्युलेटिंग अँड इम्युनो रिस्पॉन्स, कॅपेबल ऑफ स्टिम्युलेटिंग अँड इम्युनो रिस्पॉन्स कॉल्ड ॲज अँटीजन. म्हणजेच जो बाहेरून आपल्या बॉडीमध्ये घुसत आहे ॲक्च्युली आणि आपल्या बॉडीला स्टिम्युलेट करत आहे, आपल्या बॉडीला स्टिम्युलेट करत आहे रिस्पॉन्स देण्यासाठी, रिस्पॉन्स देण्यासाठी. म्हणजेच काय, बाहेरून अटॅक तर करायचा आहे, जो बाहेरून अटॅक करतो तो सिम्पली आतमध्ये घुसत नाही, तर डायरेक्टली काय करतो, स्टिम्युलेट करतो, पहिल्यांदा त्रास देतो तो, पूर्ण आपल्या बॉडीला काय करतो, त्रास देतो. आणि काय करतो, कॅपेबल ऑफ स्टिम्युलेटिंग अँड इम्युन रिस्पॉन्स, आणि म्हणजेच काय की समोरच्याला असं डायरेक्टली आवाहन करतो की मी आता तुझ्या बॉडीमध्ये घुसणार आहे, घुसणार आहे. हिम्मत असेल तर काय करा, बाहेर काढून टाकण्याची हिम्मत असेल तर या समोर, या समोर. असं तो काय करतो, त्या आपल्या शरीराला स्टिम्युलेट करतो, त्यालाच काय म्हणायचं आहे, अँटीजन. म्हणजेच काय, बाहेरून घुसणारा तो बाहेरच आहे, तो सिम्पली बॉडीत घुसत नाही डायरेक्टली, तो डायरेक्टली घुसताना तिकडे समोरच्यांना आव्हान देतो की डायरेक्टली हिम्मत असेल तर माझ्याशी लढा, मी तुमच्या बॉडीमध्ये येत आहे, मी तुमच्या बॉडीवर कब्जा करायला येत आहे, तर तुम्ही मला बाहेर काढण्याची हिंमत असेल तर काढून दाखवा. असं तो करतो पर्टिक्युलर, त्याला काय म्हटलेलं आहे, अँटीजन. ए फॉरियन सबस्टन्स इन्वेडिंग बॉडी अँड कॅपेबल ऑफ स्टिम्युलेटिंग अँड इम्युनो रिस्पॉन्स, कॅपेबल ऑफ स्टिम्युलेटिंग अँड इम्युनो रिस्पॉन्स कॉल्ड ॲज अँटीजन. बघा, सगळ्यांनी डेफिनेशन लक्षात ठेवायची आहे, ए फॉरियन सबस्टन्स इन्वेडिंग बॉडी विच इज कॉल्ड ॲज अँटीजन असंही म्हटले जाते, पण पर्टिक्युलर त्याची प्रॉपर्टी बघा, ए फॉरियन सबस्टन्स इन्वेडिंग बॉडी अँड कॅपेबल ऑफ स्टिम्युलेटिंग अँड इम्युनो रिस्पॉन्स, कॅपेबल ऑफ स्टिम्युलेटिंग अँड इम्युनो रिस्पॉन्स कॉल्ड ॲज अँटीजन, कॉल्ड ॲज अँटीजन. म्हणजेच काय की अँटीजन हा बाहेरून येणार आहे, पण पर्टिक्युलर तो आपल्या बॉडीला काय करतो, स्टिम्युलेट करतो, कशासाठी, इम्युनो रिस्पॉन्स देण्यासाठी, इम्युनो रिस्पॉन्स देण्यासाठी, त्याला काय म्हटलेलं आहे, अँटीजन. ओके, तर आता जाऊया अँटीबॉडी. म्हणजेच काय, महत्त्वाचे दोन कंपोनंट आहे अँटीजन आणि अँटीबॉडी. हे दोन कंपोनंट मिळून आपल्याला काय आपलं आपली कोणती सिस्टीम बनते, इम्युनिटी सिस्टीम, इम्युनो सिस्टीम्स. बघा, अँटीबॉडी दी प्रोटेक्टिव्ह केमिकल प्रोड्यूस्ड बाय इम्युनो सेल इन रिस्पॉन्स टू अँटीजन. बघा, अँटीजन काय आहे, बाहेरून येणारा इन्वेडर आहे किंवा फॉरियन सबस्टन्स आहे, आतमध्ये जाताना आव्हान करून जातो, पण लगेच आपली बॉडी, आपल्या बॉडीमध्ये असणारे इम्युनो सेल्स, म्हणजेच आपल्या बॉडीमध्ये जे डिफेन्स सिस्टीम आहे, इम्युनिटी सिस्टीम आहे, आता ती इम्युनो सिस्टीम पर्टिक्युलर एकाच कंपोनंटनी बनलेली आहे का, नाही. ती जी सिस्टीम आहे, तर ती सिस्टीम वेगवेगळ्या प्रकारच्या सेलनी, वेगवेगळ्या प्रकारच्या कंपोनंटनी बनलेली आहे. म्हणजेच काय, ते जे सेल आहे ते लगेच त्याला काय करतात, प्रोटेक्टिव्ह केमिकल प्रोड्यूस्ड बाय इम्युनो सेल्स इन रिस्पॉन्स टू अँटीजन. अँटीजन घुसतो आहे आपल्या बॉडीमध्ये, मग लगेच त्याला काय करणे, रिस्पॉन्स देणे, आणि त्याच्या विरुद्धामध्ये काय करणे, एक स्पेशल अँटीबॉडी तयार करणे, म्हणजेच काय, प्रोटेक्टिव्ह केमिकल्स तयार करणे, त्यालाच म्हटलेलं आहे अँटीबॉडी. दी प्रोटेक्टिव्ह केमिकल प्रोड्यूस्ड बाय इम्युनो सेल इन रिस्पॉन्स टू अँटीजन. अँटीजन गेल्यानंतरच, म्हणजेच व्हायरस बॉडीमध्ये घुसल्यानंतर त्याची अँटीबॉडी आपली शरीर तयार करते, त्याला म्हटलेलं आहे अँटीबॉडी. लक्षात ठेवा, जर व्हायरल इन्फेक्शन आपल्याला झालं असेल, म्हणजेच त्या व्हायरसच्या विरुद्धातल्या अँटीबॉडी कोण तयार करतं, आपली बॉडी तयार करते, तर ती झाली अँटीबॉडी. जर आपल्याला एखादं बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं असेल, जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही ट्युबरक्लोसिस असेल, एखादा ट्युबरक्लोसिसचे जर इन्फेक्शन झालेलं असेल, आपण ट्रीटमेंट घेतो आहे ऑलरेडी, आणि ट्रीटमेंट चालू असतानाच त्याच्या विरुद्धातली, त्याच्या अपोजिटमध्ये अँटीबॉडी आपल्या शरीरामध्ये तयार होतं, त्याला म्हटलेलं आहे अँटीबॉडी. म्हणजे अँटीबॉडी म्हणजे पर्टिक्युलर एखादं इन्स्ट्रुमेंट नाही आहे, एखादं इन्स्ट्रुमेंट नाही आहे, तर एक प्रोटेक्टिव्ह केमिकल सबस्टन्स आहे, प्रोटेक्टिव्ह केमिकल सबस्टन्स सिक्रेटेड बाय इम्युनो सेल्स इन रिस्पॉन्स टू अँटीजन, इन रिस्पॉन्स टू अँटीजन. म्हणजेच काय, अँटीजन कोणत्या प्रकारचा आहे,
सो अँटीजन म्हणजे व्हायरस असू शकतो किंवा बॅक्टेरिया असू शकतो, कोणतंही असू शकतो मायक्रो ऑर्गॅनिझम. मग त्याच्या विरोधातली अँटीबॉडी तयार करण्याचं काम कोणाचं आहे, आपल्या इम्युनो सेल्स आहे. अँटीबॉडी म्हणजे काही विरोधात मी हत्यार तयार करून ठेवते का, नाही. आला की मारायचं, आला की मारायचं, तसं नाही आहे विषय. तर प्रोटेक्टिव्ह केमिकल्स, कोणतं एक केमिकल तयार करते, ते केमिकल म्हणजेच काय, अँटीबॉडी आहे. केमिकल म्हणजेच काय, अँटीबॉडी आहे. म्हणजेच तोच जर व्हायरस सेकंड टाइमला आपल्या बॉडीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला लगेच रिकग्नाइज, म्हणजे त्याला लगेच ओळखायचं आणि त्याला लगेच काय करून टाकायचं, डिस्ट्रॉय करायचं. डिस्ट्रॉय करताना ते काय आपल्या याचा मुठीचा वापर करेल का, नाही. तर कशाचा वापर करेल, केमिकलचा वापर करेल. तो केमिकल म्हणजेच काय, अँटीबॉडी. म्हणजेच काय झालं, ऑलरेडी पहिल्यांदा जर व्हायरस आपल्या बॉडीमध्ये गेला त्याच्या विरुद्धातले अँटीबॉडी आपल्या शरीरामध्ये तयार झाला, अँटीबॉडी तयार झाली म्हणजे केमिकल तयार झालं, आणि त्या केमिकलमध्ये एवढी कॅपॅसिटी आहे की समोर तोच व्हायरस काही दिवसानंतर आपल्या बॉडीमध्ये जर घुसत असेल तर त्याला लगेच ओळखायचं. पहिल्यांदा आला, आपल्याला इन्फेक्शन केलं आपल्या बॉडीला, मग हा सेकंड टाइम एंट्री करतो आहे, म्हणजे सेकंड टाइमला त्याची एंट्री झाल्याबरोबर त्याला काय करणे, डिस्ट्रॉय करण्याची कॅपॅसिटी कशामध्ये आहे, या केमिकलमध्ये आहे. आणि हे केमिकल म्हणजेच काय, अँटीबॉडी. खरं हे लक्षात ठेवा, अँटीबॉडी. अँटीबॉडी काय आहे आणि अँटीजन काय आहे. अँटीजन म्हणजे व्हायरस फॉर एक्झाम्पलमध्ये, आणि अँटीबॉडी म्हणजे केमिकल्स. म्हणजेच त्या व्हायरसला मारण्यासाठी त्याच्या विरुद्धातलं केमिकल तयार करून ठेवलं आपल्या शरीराने, की जेणेकरून पहिल्यांदा आला आपल्या बॉडीला बीमार पडलं, आपल्याला काय केलं, डिसीज केलं, आणि सेकंड टाइमला जर त्यांनी एंट्री करायचा प्रयत्न केला, केली एंट्री, तरी त्याला मारून टाकण्याची कॅपॅसिटी कोणामध्ये राहते, या अँटीबॉडीमध्ये राहते. तर ही झाली अँटीबॉडी. अँटीजन आणि अँटीबॉडी ही कन्सेप्ट सगळ्यांची क्लिअर असू द्या. अँटीजन म्हणजे फॉरियन सबस्टन आणि अँटीबॉडी म्हणजे केमिकल. अँटीबॉडी म्हणजे केमिकल, कशाच्या विरोधातला केमिकल, ज्या प्रकारचा अँटीजन आपल्या बॉडीत घुसला त्याच्या विरोधातला केमिकल आपल्या बॉडीमध्ये तयार झालं असंच म्हणायचं आहे. म्हणजे व्हायरस असेल घुसला तर व्हायरसचं, आणि जर बॅक्टेरिया असेल तर बॅक्टेरिया इन्फेक्शनचं केमिकल तयार झालं. असं दोन वेगवेगळ्या प्रकार, अँटीबॉडीचे खूप सारे प्रकार आहेत, ते आपल्याला नंतर बघायचेच आहे. तर इथे अँटीजन आणि अँटीबॉडी ह्या दोन कन्सेप्ट आपल्या क्लिअर असू द्या. अँटीजन आणि अँटीबॉडी, इम्युनो सिस्टीम, दी सिस्टीम विच प्रोटेक्ट अस फ्रॉम व्हेरियस इन्फेक्टिव्ह एजंट्स विच इज कॉल्ड एज इम्युनो सिस्टीम. इम्युनो सिस्टीम कन्सिस्ट ऑफ अँटीजन अँड अँटीबॉडी. इम्युनो सिस्टीममध्ये काय दोन आहेत महत्त्वाचे कंपोनंट, जोपर्यंत आपल्याला इन्फेक्शन होणार नाही तोपर्यंत आपली बॉडी अँटीबॉडी तयार करणार नाही. म्हणजेच काय, ऑलरेडी काही तिला माहीत असते का आपल्या बॉडीला की ऑलरेडी आपल्या बॉडीमध्ये व्हायरस येणार आहे, आणि व्हायरस आल्यानंतर का आपल्याला त्याला मारायचं आहे, म्हणजेच त्याच्या विरोधातले अँटीबॉडी तयार करून ठेवते का, ते नाही. जोपर्यंत इन्फेक्शन होणार नाही तोपर्यंत अँटीबॉडी तयार होणार नाही. म्हणजेच काय, अँटीबॉडी काय आहे, सेल्स इन रिस्पॉन्स टू अँटीजन. अँटीजनवर डिपेंड आहे कोणत्या प्रकारचा अँटीजन, कोणत्या प्रकारची अँटीबॉडी. अँटीबॉडीचे खूप सारे टाइप्स आहेत, आपल्याला नंतर बघायचे आहे. तर आता इम्युनो सिस्टीममधले महत्त्वाचे दोन कंपोनंट, अँटीजन अँड अँटीबॉडी. आता जायचं आहे आपल्याला इम्युनिटी. इम्युनिटीची सिम्पल डेफिनेशन तुम्हाला आवश्यकता नाही आहे, पण एक सिम्पल डेफिनेशन तुम्ही करू शकता. दी अबिलिटी ऑफ एन ऑर्गॅनिझम टू रजिस्ट ए पर्टिक्युलर इन्फेक्शन ऑर टॉक्सिन बाय द ॲक्शन ऑफ स्पेसिफिक अँटीबॉडीज ऑर सेन्सिटाइज्ड डब्ल्यूबीटीज. आता याचा मिनिंग मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेला आहे की आपल्या शरीराची अशी हे आहे, असं एक ॲबिलिटी आहे की ती काय करते, डायरेक्टली जो फॉरेन सबस्टन्स आहे, जो फॉरेन मटेरियल आहे, तो घुसला आहे आपल्या बॉडीमध्ये, घुसल्यानंतर त्याला म्हणजे घुसल्यानंतर त्याला लगेच काय, ओळखण्याची कॅपॅसिटी. ओळखल्यानंतर त्याला काय करण्याचं, न्यूट्रलाइज आणि आपल्या बॉडीच्या बाहेर फेकण्याची कॅपॅसिटी. यालाच काय म्हणतात, इम्युनिटी. म्हणजेच काय आहे, डायरेक्टली दी अबिलिटी ऑफ एन ऑर्गॅनिझम टू रजिस्टर. इथून आपण चेंज करू शकता डेफिनेशन, टू रिकॉग्नाइज न्यूट्रलाइज अँड एलिमिनेट फ्रॉम बॉडी विच इज कॉल्ड एज इम्युनिटी. म्हणजे ही सुद्धा डेफिनेशन तुम्ही लक्षात ठेवू शकता, किंवा मी ऑलरेडी सांगत आहे ती डेफिनेशन. दी अबिलिटी ऑफ एन ऑर्गॅनिझम टू रिकॉग्नाइज न्यूट्रलाइज अँड एलिमिनेट आउटसाइड अ बॉडी विच इज कॉल्ड एज इम्युनिटी. म्हणजेच इम्युनिटी म्हणजेच काय, रजिस्टन्स पॉवर, प्रतिकार शक्ती किंवा डिफेन्स पॉवर. आता ही जी सिस्टीम आहे, इम्युनो सिस्टीम किंवा इम्युनिटी आपल्या बॉडीची,
ऑलरेडी ही एक ऑर्गनायझेशन आहे. ही काय आहे? ऑर्गनायझेशन आहे. आणि या ऑर्गनायझेशनचे जे जे कंपोनंट आहे त्यामधला एक कंपोनंट मी तुमच्या ओळखीचा करून दिलेला आहे, ब्लड. आणि बरेचसे असे कंपोनंट आहे जे आपल्या परिचयाचे नाही आहे. तर त्यासाठी आपल्याला समोरचा टॉपिक आपल्याला घेतल्यानंतर ते परिचयाचे होऊन जातील. तर इथे इम्युनिटीची एक सिम्पल डेफिनेशन ही लक्षात ठेवू शकता किंवा मी ओरळी सांगितलेली होती. तर ही इम्युनिटी जी आहे आपल्या शरीरामध्ये ती दोन प्रकारची आहे. ती कशी आहे? दोन प्रकारची आहे बघा. तर इननेट इम्युनिटी अँड ॲक्वायर्ड इम्युनिटी. इननेट इम्युनिटी अँड ॲक्वायर्ड इम्युनिटी. बघा, इननेट इम्युनिटी, ॲक्वायर्ड इम्युनिटी. आता व्हॉट इज मीन बाय इननेट इम्युनिटी? इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इनबॉर्न, इनबॉर्न इम्युनिटी. इनबॉर्न इम्युनिटी बघा, मोस्ट इम्पॉर्टंट आहे. इननेट इम्युनिटी, इनबॉर्न इम्युनिटी. इनबॉर्न इम्युनिटी म्हणजे ती इम्युनिटी विच डेव्हलप्स फ्रॉम बर्थ किंवा ड्युरिंग बर्थ, फ्रॉम बर्थ किंवा ड्युरिंग बर्थ, विच इज कॉल्ड ॲज इननेट इम्युनिटी. म्हणजेच काय? जन्म आपला जन्मापासूनच आपल्या आईबाबांपासून, आपल्या आई वडिलांकडून आपल्यामध्ये जी ट्रान्सफर झालेली इम्युनिटी आहे, विच इज कॉल्ड ॲज इननेट इम्युनिटी. इननेट इम्युनिटी. इनबॉर्न इम्युनिटी म्हणजेच काय? जेनेटिक ट्रान्सफर. आपल्या पॅरेंट्स, आपल्या आईचे आणि आपल्या बाबाचे जे जेनेटिक्स आहे, म्हणजे त्यांची जर प्रतिकारशक्ती चांगली असेल, एकदम उत्तम असेल, स्ट्रॉंग असेल, तर त्याच त्यांचे त्यांच्या जे हे आहे ऑफस्प्रिंग किंवा त्यांचे जे मुलं आहे त्यांची सुद्धा काय इम्युनिटी स्ट्रॉंग असते. हे कन्सेप्ट क्लिअर ठेवा. त्याच इम्युनिटीला म्हटलेलं आहे इननेट इम्युनिटी, इनबॉर्न इम्युनिटी. द इम्युनिटी विच डेव्हलप्स फ्रॉम बर्थ किंवा ड्युरिंग बर्थ, ड्युरिंग बर्थ, विच इज कॉल्ड ॲज इननेट इम्युनिटी. इट इज नॉन स्पेसिफिक, इट इज नॉन स्पेसिफिक. ही जी आहे ती काय आहे? नॉन स्पेसिफिक. म्हणजेच की ही जी इम्युनिटी आहे ही बघत नाही की समोरचा बॅक्टेरिया आहे का व्हायरस आहे का कोण आहे, त्याला गरज नाही. ते कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन झालं की लगेच त्याला काय करणे? डिस्ट्रॉय करणे. त्याला डिफेन्स करण्याचं काम कोणाचं आहे? इननेट इम्युनिटी. अँड परमनंट आहे आणि हेरिडिटरी आहे. म्हणजेच काय? आई वडिलांची जर प्रतिकारशक्ती चांगली असेल तर त्यांच्या मुलांची सुद्धा प्रतिकारशक्ती काय राहील? चांगली राहील. कोणती इम्युनिटी? इननेट इम्युनिटी. बघा, ॲक्वायर्ड आपण आपल्या लाईफमध्ये डेव्हलप करू शकतो. जस्ट काय मी तुम्हाला सांगितलं होतं की इननेट इम्युनिटी अँड ॲक्वायर्ड इम्युनिटी. इननेट इम्युनिटी इज ऑल्सो कॉल्ड ॲज इनबॉर्न इम्युनिटी. ॲक्वायर्ड इम्युनिटी कधी डेव्हलप होते आपल्या बॉडीमध्ये? दी इम्युनिटी डेव्हलप आफ्टर बर्थ किंवा ड्युरिंग लाईफ टाईम, ड्युरिंग लाईफ टाईम, विच इज कॉल्ड ॲज ॲक्वायर्ड इम्युनिटी. जी इम्युनिटी आपल्या लाईफ टाईममध्ये आपण स्वतः आपल्या हेल्थची काळजी करून, आपल्या हेल्थची काळजी करून जी इम्युनिटी आपण काय डेव्हलप करतो जन्मानंतर, जन्मानंतर, तर ती आहे ॲक्वायर्ड. म्हणजे ती आपण ॲक्वायर केलेली आहे. ती काय केलेली आहे? आपण ॲक्वायर केलेली आहे. म्हणजेच आपल्या लाईफ टाईममध्ये आपल्या हेल्थ कॉन्शियस जे लोक आहे त्यांची इम्युन पॉवर, ॲक्वायर्ड इम्युनिटी स्ट्रॉंग असते. ही तर ऑलरेडी आपल्या नॅचरली आहे. कारण ही जर आपल्या पॅरेंट्सची चांगली असेल तर ही आपली चांगली राहणार आहे. आणि ही जी आहे ही आपल्या हातामध्ये आहे. म्हणजे जेवढं आपण हेल्थ कॉन्शियस राहू त्याबद्दल ही जी इम्युनिटी आहे आपली ॲक्वायर्ड इम्युनिटी ही सुद्धा आपली स्ट्रॉंग राहू शकते. तर ही आणि हे दोन्ही इननेट इम्युनिटी आणि ॲक्वायर्ड इम्युनिटी महत्त्वाचे आहे, मोस्ट इम्पॉर्टंट आहे. पण याच्यामध्ये महत्त्वाचा एक डिफरन्स आहे. इट इज नॉन स्पेसिफिक अँड इट इज स्पेसिफिक. इट इज परमनंट, इट इज टेम्पररी. इट आता याच्यामध्ये इट इज हेरिडिटरी, इट इज नॉन हेरिडिटरी. म्हणजेच काय महत्त्वाची काय? ही आई वडिलांकडून येते, ही आई वडिलांकडून येत नाही. ही परमनंट आपल्या जन्मापासून आपल्या मरेपर्यंत आपल्या सोबत राहते. आणि ही जी आहे तर ही टेम्पररी राहते. जर आपण हेल्थ कॉन्शियस आहोत, काही दिवस आपण आपल्या तब्येतीची खूप जास्त काळजी घेतलेली आहे, तेवढे दिवस आपली प्रतिकारशक्ती चांगली राहते. जर तुम्ही काही दिवसांनी आपलं हेल्थ कॉन्शियस म्हणजे तब्येतीची काळजी घेणं संपवलं, कमी केलं, तर ऑलरेडी आपली ॲक्वायर्ड इम्युनिटी काय होते? कमी होते. म्हणजेच असं ही पर्टिक्युलर स्पेसिफिक आहे. जर आपण हेपेटायटिस बी किंवा हेपेटायटिस ए चं जर आपण व्हॅक्सिन घेतलं असेल तर पर्टिक्युलर हेपेटायटिस एचा जो कंपोनंट आहे, डिसीज कॉजिंग एजंट आहे, तर तोच आपल्या बॉडीमध्ये जर गेला असेल तर त्यालाच ती प्रतिकार करेल. म्हणजे ही स्पेसिफिक आहे, पर्टिक्युलरच
या जे वैक्सीन आपण घेतलेलं आहे ज्याच्या विरोधातले अँटीबॉडी आपल्या शरीराने तयार केलेले आहे तर त्यांच्याच विरोधातने ही काय करते काम करते म्हणजे पर्टिक्युलर ही तशी नाहीये ही कोणत्याही प्रकारचा येऊ देतो मग कोण बॅक्टेरिया असो व्हायरस असो कोणी असो तर ऑलरेडी या सगळ्यांना डिस्ट्रॉय करण्याची कॅपॅसिटी कोणामध्ये आहे इननेट इम्युनिटी पण अक्वायर्ड इम्युनिटीमध्ये ती कॅपॅसिटी नाही आहे ती पर्टिक्युलर स्पेसिफिक आहे ती स्पेसिफिकच सर्व पॅथोजनला काय करते तर डिस्ट्रॉय करते त्याला डिफेन्स करू शकते तर इननेट इम्युनिटी आणि अक्वायर्ड इम्युनिटी या दोनमधला डिफरन्स त्याचे डेफिनेशन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत इथे आपण